बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीची. सगळ्या आमदारांचं मतदान आता पार पडलेलं आहे. 285 आमदारांनी मतदान केल्याची माहिती मिळते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यात शेवटी मतदान केलेलं आहे. विधान परिषदेच्या जागांसाठी आज रणसंग्राम सुरू होता, ज्याच्यामध्ये सगळ्या आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 285 आमदारांचं मतदान आत्तापर्यंत पूर्ण झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटी मतदान केल्याचं कळतंय. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली आणि दुसऱ्या पसंतीची मतं पक्षाच्याच उमेदवारांना पडली आहे अशी माहिती समोर येते. तिसऱ्या पसंतीची मतं मात्र भाई जगताप यांना देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय. तर चौथ्या पसंतीची मतं चंद्रकांत हंडोरेंना गेल्याचं सूत्रांकडून कळत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं ही खास रणनीती आखलेली आहे. आणि याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे. सागर, आतापर्यंत 285 आमदारांनी आपलं मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे अशी माहिती मिळतीये. सध्याचं तिथलं काय वातावरण आणि काय प्रक्रिया सध्या सुरू आहे? रेश्मा, आता मतदान प्रक्रिया पूर्ण संपलेली आहे. 4 वाजेपर्यंत मतदान होतं. 1 तासाच्या दरम्यान मध्यंतरी आता स्क्रुटनी होईल आणि त्यानंतरनं बरोबर 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल असं अपेक्षित आहे. मागील वेळेसप्रमाणे मतदान करताना कोणत्या हरकती या आता विधान परिषदेमध्ये नसतात, त्यामुळे मतदान मतमोजणी करताना जर काही मतमोजणी प्रतिक्रिया पत्रिका असते त्याच्यामध्ये काही त्रुटी झाल्या तर त्याच्यावर हरकती आहेत. त्यामुळे काउंटिंग लगेच सुरू होईल 5 वाजता असं म्हटलं जातं. आत्ता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार 285 आमदारांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं मतदान हे विरारचे जे वसई विरारचे जे ठाकूर 3 आमदार आहेत त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर अजित पवारांनी सगळ्यात शेवटचं मतदान करून हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे ती या संपूर्ण निकालाच्या मागे हे मतदान जे झालेलं आहे ते नेमकं कुणाला आहे, कारण की यावेळेस जे मतदान आहे ते गुपित पद्धतीने आहे. यामुळे क्रॉस वोटिंग जे होणार आहे याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे की जर मतदानामध्ये भाजप मागील राज्यसभेमध्ये आता जे काही निकाल लागले होते काही दिवसांपूर्वी त्यावेळेस 123 मतं घेतली होती जिथे खुल्या पद्धतीने मतदान होतं, आता जर गोपनीय पद्धतीने मतदान करताना भाजपाने साधारणतः 135 ते 140 पर्यंत जर पल्ला गाठला तर मात्र महाविकास आघाडी सरकारसाठी हा अस्तित्वाचा मुद्दा उपस्थित होईल. यामुळेच की काय कदाचित महाविकास आघाडी सुद्धा एकोपा दाखवून त्यांची मतं इंटेक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो मतांमध्ये खरा रूपांतरित झालाय का हे पुढच्या 1 तासामध्येच हळूहळू आता उलगडा होईल. सागर, एक माहिती मिळते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मतं ही आपल्याच उमेदवाराला गेलेली आहे, तर तिसरी पसंती त्यांनी काँग्रेसच्या भाई जगतापांना दिली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. याबद्दल काय अधिक तपशील? रेश्मा, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनेच नाही तर शिवसेनेने सुद्धा पहिल्या पसंतीची मतं त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मतं फक्त शिवसेनेलाच केल्याची माहिती आत्ता उपलब्ध होती. यामुळे अशा स्ट्रॅटर्जीमुळे याचा फायदा जरी होत असला तरी त्याचा धोका सुद्धा असा होतो की जर दुसऱ्या आणि तिसऱ्या मतदानाच्या फेरे जर सुरू झाल्या तर मात्र संबंधित महाविकास आघाडीचा जो उमेदवार काँग्रेसचा आहे की त्याला मतं अतिरिक्त हवी आहेत ते धोक्यात जातील. या सगळ्या ह्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आता लक्ष आहे की पहिल्या फेरीमध्ये पहिले उमेदवार किती बाहेर येत आहेत जिंकून, त्याच्यानंतरनं दुसरा आणि तिसरा जो प्रेफरन्स दिला आलेला आहे त्याचा नेमका फायदा कुणाला होतोय. तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी स्वतःचेच उमेदवार पहिले 2-2 जे उमेदवार आहेत ते सुरक्षित करण्याच्या हेतूने अतिरिक्त मतांचा कोटा घेतानाच प्राधान्यक्रमसुद्धा क्रॉस वोटिंगमध्ये आपल्याच उमेदवारांसाठी ठेवल्याचं दिसून आलेलं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे